काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या शिक्षणावरून त्यांना ट्रोल करणारी एक पोस्ट व्हायरल झाली. धंगेकरांना यामागे भाजपकडे बोट दाखवले, तर पुणे भाजपच्या नेत्यांनी त्या पोस्टशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केलाय. पाहूया. हे पोस्टर सध्या पुणे लोकसभेत भाजपकडून धंगेकरांच्या ट्रोलिंगसाठी वापरल्याचा आरोप होतोय. मवियाचा अशिक्षित उमेदवार रवींद्र धंगेकर फक्त 8वी पास, पुणे शिक्षणाचं माहेरघर, पण पुण्याचा उमेदवारच अशिक्षित असं या पोस्टरमध्ये. यावरून भाजपनं आपलं शिक्षण काढलं असलं तरी जनतेच्या कामात माझी PhD असल्याचं उत्तर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांनी दिले. पुणेकरांनी गेली 30 वर्षामध्ये मला पुणेकरांची PhD दिलेली आणि जनतेची नाळ माझ्याबरोबर जोडलेली. येणाऱ्या काळामध्ये उत्तर देईन. माझं शिक्षण काढण्यामध्ये त्यांचा पराभव आहे. नाही, कोण किती शिकला आहे तर ते पंतप्रधानापासून सोडावं, म्हणजे त्याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला मिळेल. मला असं वाटतं की असं काही भारतीय जनता पार्टीच्या कोणीही पदाधिकाऱ्यांनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही ऑफिशियल पेजवरती अशा पद्धतीने काही कोणी प्रतिक्रिया किंवा काही स्टेटमेंट दिलं असं माझ्या माहितीत नाही. हे आपल्याकडनंच मला कळत आहे, परंतु भारतीय जनता पार्टीने अशा संदर्भात कोणतीही टीका टिप्पणी या विषयात केलेली नाही आहे. तर देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विजयाचं वातावरण आहे, त्यामुळे पुण्यात वेगळं काही होण्याचं काही कारण नाही. कसबा पोटनिवडणुकीवेळी प्रतिस्पर्ध्याकडून नकारात्मक प्रचार धंगेकरांच्या फायद्याचा ठरला होता. त्यावेळी हु इज धंगेकर हा चंद्रकांत पाटलांचा प्रश्न भाजपवरच बुमरँग झालेला. वारंवार मी गेले 10-12 दिवस ऐकतोय धंगेकर विरुद्ध रासने. हु इज धंगेकर? एक नगरसेवक. नगरसेवक म्हणून एखाद्या मला अनेकांनी उल्लेख केला की त्यांनी नगरसेवक म्हणून कामं नाही केली, पण महानगरपालिका विधानसभेमध्ये निवडून जाण्यासाठी एक राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार लागतो. विधानसभा ही कायदे करण्यासाठी असते. धंगेकर जाऊन तिथे कायदा तयार करणार आहे, काय करता येणार त्याला? खरं तर तुम्हाला हु इज धंगेकर असा जो प्रश्न विचारण्यात आला चंद्रकांतदादा पाटलांकडनं, तर चंद्रकांतदादा पाटलांनी तुम्हाला निवडून आल्यानंतर आता विधानसभेत येताना शुभेच्छा वगैरे दिल्या का काही? त्यांनी शुभेच्छा दिला, पण मी नेहमी म्हणतो की मी रवी धंगेकर. दरम्यान भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर पुणे लोकसभेच्या मैदानात आहेत. मोहोळ 4 वेळा नगरसेवक, पुण्याचा महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौर परिषदेचे उपाध्यक्ष अशा पदांवर राहिलेले आहेत. पुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचे संचालक, याशिवाय PMPML चे संचालक राहिले. 2009 ला खडकवासलातून उमेदवार होते. सामान्य जनता ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे चांगले संबंध ही त्यांची जमेची बाजू आहे. दुसरीकडे धंगेकर देखील 4 वेळा नगरसेवक राहिले आहेत. त्यांची राजकीय सुरुवात शिवसेना आणि मनसेतून झाली. 2009 ला कसब्यात बापटांविरोधात धंगेकरांचा अवघ्या 7,000 मतांनी पराभव झाला होता. गेल्या वर्षी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यातून ते आमदार झाले. दांडगा जनसंपर्क, 24 तास फोनवर उपलब्ध असणारा नेता ही धंगेकरांची जमेची बाजू आहे. कसबा विजयात काँग्रेस बरोबरच स्वतः धंगेकरांच्या जनसंपर्काचाही वाटा मोठा होता. प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.